इतर फ्रेंड्स आता तुम्ही बघू शकता, ये आहे नवी मुंबई द्रोणागिरी एरिया। आणखीन तुम्ही ॲडव्हर्टाईज पण भरपूर बघितले असणार टीव्हीला, इथे फ्लॅट वगैरे खूप स्वस्त मिळतात म्हणून, आणि आपल्याला रेंटवरती रूम इथेच याच एरियामध्ये बघायचं आहे। हे गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो गाइज कैसे सब? मस्त, बढ़िया, अपन भी बोले तो एक नंबर। तर गाइज आज मी चाललो आहे द्रोणागिरी उरण एरिया मध्ये। तिथे जाण्याचं कारण असं आहे, आता मी रिसेंटली उलवे मध्ये राहतोय। आणखीन हा रूम तुम्ही बघू शकता, या रूमच्या ओनरने 2 महिना अगोदरच मला सांगितलं होतं का हा रूम म्हणजे तू दुसरा रूम बघ राहण्यासाठी, आणि हा मी या रूम मध्ये रेंट मध्ये राहत होतो, त्याला दर महिन्याचे 5,500 रुपये मी याचा रेंट देत होतो। बट आता असा प्रॉब्लेम झालाय, गेले 10-12 दिवस झाले मी उलवेमध्ये रूम शोधते पण मला रूम भेटतच नाही माझ्या बजेटमध्ये। आणि माझा बजेट आहे तरी जास्तीत जास्त मी 4,500 रुपये रेंट देऊ शकतो, कारण एवढंच माझं बजेट आहे। आणि त्या बजेटमध्ये मला उलवेमध्ये कुठेच रूम नाही भेटत। आणखीन इथला म्हणजे उलवेमध्ये आजच्या डेटमध्ये जर तुम्ही रूम बघायला गेले ना, तुम्हाला 7,000, 7,500, 8,000, आणखीन म्हणजे 6,500 पासूनच स्टार्ट आहे। आणि एवढे आपल्याला थोडी परवडणार आहे, माझी एवढी कॅपॅसिटी पण नाही, कारण मला फायनान्शियल प्रॉब्लेम भरपूर असतात आणि अजून पण आहेत, चालूच आहेत। म्हणजे महिना संपल्यावरती माझा गाडीचा हप्ता येतोय, तिथे मला 12,300 रुपये भरावं लागतं घरातला खर्च। मग नंतर जिथे मी पाणी म्हणजे जिथून मी वॉटर सप्लाय करतो नितीन पाटील त्यांच्याकडे, मग त्यांचं पाण्याचं बिल, आणखी त्याला पण मी 2-3 महिने झाले मी काहीच पैसे दिले नाही आणि ते मला काहीच बोलत नाही, तर खूप टेन्शन असते। आणखी त्यांना पण आता गेल्या पुढच्या महिन्यात आता येईल, रिसेंटली पुढचा महिना येईल 11 नोव्हेंबर, तर त्या महिन्यात मला त्यांना पैसे द्यावे लागतील। आणखीन याच्यामुळं इथे मला म्हणजे राहणं जमणारच नाही, कारण रूम रेंटने बघितलं तर तुम्ही भरपूर इथे महाग आहेत। आणखीन त्यांचं डिपॉझिट पण 40,000, 50,000, एवढे पैसे कुठून आणायचे? तर मी कालच एका ब्रोकर एजंट, तुम्ही एजंट पण बोलू शकता त्यांना, द्रोणागिरी उरण द्रोणागिरी साईडला मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता, तर त्याही सांगितलं का रूम आहेत तुम्ही बघायला या। तर आपण आज जाणार आहोत बोकडविरा उरण साईड, बोकडविरा, आणि त्या एरियाचं नाव आहे द्रोणागिरी उरण असं बोलतात। तर तिथे पण फ्लॅट वगैरे भरपूर झालेले आहेत, तर चला मग तिथे जाऊन बघूया आपल्याला काय रेंट नाही आपल्या, म्हणजे माझं जेवढं बजेट आहे त्या बजेटने मिळते की नाही बघू, कारण खूप टेन्शन। तर चला आता पहिले तिकडे जाऊन बघूया, कारण खूप लेट होतोय, 10 वाजलेत, त्यांनी मला 10:30-11 वाजेपर्यंत बोलवलेलं आहे। तर पहिलं मी काय करणार, माझं वॉटर सप्लायरचं बिझनेस आहे, तर मी 5 सर्व कस्टमर आहेत ना त्यांना मी पाणी देईन, मग नंतर सर्वांना पाणी टाकून झालं ना जेवढे माझे कस्टमर आहेत, मग नंतर आपण रूम बघायला जाऊ। तर चला व्हिडिओवरती बनून राहा। तर गाईज मी आत्ता आयके मरीन कंपनीमध्ये आहे आणि या कंपनीमध्ये पण वॉटर सप्लाय करतो। आणखी तुम्ही पाहू शकता खूप मोठी कंपनी आहे ही। आणखीन तुम्ही एक नोटीस केलं असेल, मी सकाळी तुमच्यासोबत बोलत होतो तेव्हा येलो कलरची टीशर्ट होती आणि आत्ता ग्रे कलरची, तर आपल्याला जायचं रूम बघायला म्हणून मी ही ग्रे कलरची टीशर्ट्स घातली, कारण वॉटर सप्लाय करता बॉटल जेव्हा उचलतो ना तेव्हा इथे टीशर्ट्स खराब होतोय। आणखीन मी येलो टीशर्ट्स पण आणली, जेव्हा ही पूर्ण माझ्या कस्टमरला पाणी टाकून होणार तेव्हा मी ही येलोवाली टीशर्ट घालणार आणि द्रोणागिरी उरण द्रोणागिरीला रूम बघायला जाणार। तर चला गाईज पटापट पाणी टाकून घेतो आणि इथून पहिलं निघून जातो तिकडे, कारण एजंटचं पण मला खूप 2-3 फोन आलेले आहेत। तर चला जाऊया। हे गाईज आत्ता माझे जेवढे कस्टमर होते सर्व कस्टमरना पाणी टाकून झालेलं आहे आणि आत्ता मी फ्री आहे। तर आत्ता मी जस्ट एजंटला फोन केला होता रूमसाठी का मी बघायला येऊ का, तर त्यांनी सांगितलं हो येऊ शकतो आणि मी आता 15 मिनिटात त्याच्याजवळ पोहोचणार आहे। तर चला जाऊया बघूया आपल्या बजेटमध्ये आपल्याला रूम भेटते की नाही। तर फ्रेंड्स आता तुम्ही बघू शकता, ही आहे नवी मुंबई द्रोणागिरी एरिया। आणखीन तुम्ही ॲडव्हर्टाईज पण भरपूर बघितले असणार टीव्हीला, इथे फ्लॅट वगैरे खूप स्वस्त मिळतात म्हणून, आणि आपल्याला रेंटवरती रूम इथेच याच एरियामध्ये बघायचं आहे। तर गाईज बघू शकता तुम्ही किती डेव्हलप होते इथे, आणखीन भरपूर सारे बिल्डिंगचं काम चालू आहे इकडे या साईडला। तर आता चला जाऊया, जाऊन बघूया आपल्याला रूम कसा भेटतो आहे।
तर फ्रेंड्स आता आपण आहोत द्रोणागिरी सेक्टर 52 एरियामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती डेव्हलपमेंट होतो इथे. भरपूर म्हणजे बिल्डिंग वगैरेंचं काम चालू आहे. कॉन्ट्रॅक्शन लाईन बघू शकता तुम्ही. तर हे सर्व बिल्डिंगचं इथे काम होतं आहे आणि डेव्हलप होत आहे. याच्या पुढे भरपूर होणार आहे. आणखीन आपण आता ना सेक्टर 52 आहोत. अजून आपल्याला आता बोलवलेलं आहे सेक्टर 5. तर चला तिथे जाऊन बघूया. तर फ्रेंड्स जसं मी तुम्हाला सांगितलेलं आज आपण नवी मुंबई द्रोणागिरीमध्ये फ्लॅट बघायला चाललो आहोत रेंटमध्ये. तर हे एजंट आहेत, यांनी मला काल कॉन्टॅक्ट केलेला यांच्याशी मी, आणि यांनी मला सांगितलेलं का तुम्हाला 1 BHK रेंटनी मिळेल म्हणून. तर तुमचं नाव काय? चंद्र योगेश्वर शर्मा. चंद्र योगेश्वर शर्मा, मतलब आप ये करते हो, मतलब किसी को अगर रूम रेंट पे चाहिए तो किसी को फ्लैट चाहिए तो ये सब कुछ करते हो? जी सर. तो आपका एक बार कॉन्टेक्ट नंबर बोलेंगे? 74 हाँ 4x0 9596. तर फ्रेंड्स तुम्हाला खरंच प्रॉपर्टीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील, नाहीतर तुम्हाला रूम रेंटवरती पाहिजे असेल नवी मुंबई द्रोणागिरीमध्ये, तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन पण मध्ये दिलेला आहे आणि साईडला पॉपअपमध्ये पण येत असेल इथे. तर चला पहिले रूम बघूया. हॉल तर एकदम परफेक्ट आहे. आणखीन ओके गॅलरी आहे बाहेर. आणखीन आतमध्ये हा किचन आहे. किचन पण भरपूर मोठं आहे, म्हणजे जिथे आपण राहतो ना तसंच सेम साईजमध्ये आहे. आणखी किचनमध्ये पण एक गॅलरी आहे. ड्रिंक वगैरे. आणखीन हा बेडरूम. बेडरूम पण आणि मस्त आहे, मोठा पण आहे भरपूर. इथे बेड आणि कपाट वगैरे आरामात राहू शकते. गॅलरी पण आहे. गॅलरी पण बेडरूमची मोठी आहे. इकडे काय आहे? आणखी इथे बाथरूम टॉयलेट. लाईट नाही का? ओके. तर फ्रेंड्स आत्ता जो आपण फ्लॅट बघितला तो ह्या बिल्डिंगमध्ये बघितलेला आहे. प्लॉट नंबर 40 सेक्टर 51 द्रोणागिरी. आणखीन रूम रेंटबद्दल बोललं तर रूम रेंट 5000 बोललं आहे आणि डिपॉझिट 15000. त्या मानाने खूप चांगलं आहे, म्हणजे डिपॉझिट भरपूर कमी आहे. आणखीन रूम रेंटचा थोडासा इश्यू आहे. मी सांगितलं का बाबा थोडंसं कमी कर 4000 तर त्यांनी सांगितलं आहे का ओनरसोबत बोलून संध्याकाळी कॉल करतो. तर आता घरी जाण्याची वेळ झाली, तर चला गाईज आता घरी जातो जाऊया आणि नंतर बोलूया आपण. तर फ्रेंड्स आता मी घरी आलो आहे आणि संध्याकाळचे वाजलेत 5 आणि सकाळपासून मी काहीच नव्हतं खाल्लं, फक्त दुपारी एक लिंबू पाणी पिलेलं. आणखी तुम्ही बघू शकता आता मी जेवण पण घेतलेलं आहे. जेवायला आहे चपाती आणि अंड्याची भुर्जी. तर आता मी जेवण पण घेतो. आणि रूम बद्दल बोलायचं तर रूम खूप छान होती. फक्त तिथला ना भाडा 5000 रेंट सांगितलंय, तर खूप मला जास्त वाटत होतं. कारण तिथे ना म्हणजे ती एरिया ना नवी मुंबई द्रोणागिरी एरिया डेव्हलप होतंय आत्ता, आणि तिथे जास्त शॉप बी वगैरे काहीच नव्हतं. त्यामानाने 5000 खूप होतात. तर मी त्याला ना कमी करायला सांगितलं, तर त्यांनी सांगितलंय का जो रूम ओनर आहे ना त्याच्याशी आम्ही संध्याकाळी बोलतो आणि तुम्हाला फोन करून सांगतोय.
तर चला गाईज, आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.